नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। आज आपण सकाळी लाईव्ह ट्रेड पण अटेंड केला असेल, लाईव्ह ट्रेडमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी विविध शिकता आलं, तसेच आज खूप छान रॅली सकाळी सापडली। आता नॉर्मली तुम्हाला जर पाहिलं असेल की सकाळच्या पोस्ट मार्केट अपडेटमध्ये मी सांगितलं होतं की बँक निफ्टी 45,000 जाऊ शकते, तिथून प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं। 44,949 म्हणजे हार्डली 50 पॉईंटच्या जवळून बँक निफ्टीने यूटर्न घेतलाय आणि मार्केटची कंडिशन तुम्ही पाहिली आहे। एकंदरीत आम्हाला असं वाटतंय की निफ्टी आणि बँक निफ्टी किंवा अगदी फिन निफ्टीमध्ये अर्थात सगळ्या मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट लवकरच आपल्याला भेटणार आहे। तर तयार राहा, ती मुवमेंट कुठे असणार, कशी कॅच करायची सगळं शिकणार आहोत। तसेच उद्या सकाळी 9:15 पुन्हा आपल्या याच यूट्यूब चॅनलला मी लाईव्ह मध्ये पण येतोय, कारण मार्केटमध्ये रॅली दिसते आम्हाला काही ना काहीतरी, तुम्ही पण जॉईन करा। आज 350 जास्त लोकांनी हा लाईव्ह सेशन एन्जॉय केला, तुम्हालाही नवीन काही ना काहीतरी शिकता येणार आहे। त्यासाठी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जॉईन करा, कारण तिथे पण इन डिटेल अपडेट तुम्हाला मिळणार आहेत मार्केटच्या। सुरुवात करूया आपण निफ्टीपासून। निफ्टीची कंडिशन आपण इथे जर पाहायला गेलो तर एक ऑब्झर्व केलं तुम्ही, सकाळच्या अप रॅली नंतर जोरदार सेलिंग आलं आणि ही अप रॅली जी फक्त 45 मिनिटांमध्ये होती ती पण आपण कॅच केली होती, तुम्हाला माहिती आहे। आणि अगदी आपण जिथे पण एक्झिट बोललोय त्या व्हिडिओमध्ये सगळं दिसणार आहे तुम्हाला, तिथून मार्केट टर्न आहे। ह्या कॅन्डलला आपण बोललो होतो की तुम्हाला बाहेर पडा आणि अक्षरशः त्याच्या 5-10 मिनिटांमध्ये मार्केटमध्ये करेक्शन आलं, पुन्हा जोरदार डाऊनफॉल तुम्हाला इथे कॅच करता आला आणि अगदी इथे आलंय। उद्या काय करायचं पटकन लिहून घ्या फटाफट, 19,360 खाली पुन्हा एकदा तुम्हाला पुट साईडला एंट्री मिळेल, ओके, आणि 19,440 क्रॉस केल्याशिवाय कॉलचा विचार करू नका। 19,440 नंतर 19,470 ते 80 30-40 पॉईंटलाच क्विक रेझिस्टन्स आहे। हा ब्रेक केल्यानंतर तो पुन्हा मग 19,600 जाण्याचा प्रयत्न करेल, 19,600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन राहील मार्केटसाठी। परंतु 19,260 खाली निफ्टीमध्ये जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल। बँक निफ्टीमध्ये काय दिसते पाहिजे तुम्हाला चेक करूया। बँक निफ्टीची कंडिशन आहे 44,440, खूप शानदार क्लोजिंग आहे। 44,400 खाली सिम्पली पुटचा विचार करा, इथे पण एक ऑब्झर्व करा, पहिले 45 मिनिटं अपसाईड, त्यानंतर कन्सिस्टंट सेलिंग दिसते। याचा अर्थ काय, तर सेलर्स ऍक्टिव्ह झालेत। 44,400 खाली तुम्हाला पुटमध्ये एंट्री भेटतील, मग कुठले पुट घ्यायचे काय करायचं हे उद्या सकाळी लाईव्ह सेशनमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला, ओके। 44,600 क्रॉस केल्याशिवाय कॉलचा विचार करू नका, नाहीतर ट्रॅप होता, लॉस करून घेऊ शकता। 44,600 चुकून क्रॉस केला तर पुन्हा 45,000 जाईल, 45,000 पुन्हा एक रेजिस्टन्स राहील, 45,000 वरतीच मोठी रॅली येईल अपसाईडची, आणि डाऊनसाईडला 44,400 क्विक एंट्री मिळेल। 43,940 तुम्हाला एक छान शानदार रॅली इथे कॅच करता येणार आहे, ओके। याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टीच्या कंडिशन जर आपण इथे पाहायला गेलो, लक्षात ठेवा महत्वाची, 19,700 हा महत्वाचा क्विक सपोर्ट आहे। 19,700 खालीच तुम्ही पुटमध्ये एंट्री करायची आहे आणि 19,750 वरतीच कॉल साईडचा विचार करायचा इंट्राडे साठी उद्या। 19,750 वर तो 19,900 स्टेप बाय स्टेप जाईल, एकदम 5-10 मिनिटाची रॅली नसणारही, थोडा वेळ लावेल तो। आणि डाऊनचा विचार करताय तर 19,700 खाली तुम्हाला 19,650 19,550 आणि 19,470 हे डाऊनसाईडचे पॉईंट्स आहेत। ज्या पद्धतीने हा वरती गेलाय त्या पद्धतीने त्याच्यामध्ये शार्प सेलिंग पाहायला मिळू शकतं मित्रांनो। मित्रांनो, येणाऱ्या 1 तारखेपासून हे जे पोस्ट मार्केट अपडेट्स आहेत मराठी आणि हिंदीमध्ये आम्ही रोज शूट करतोय, तर आम्हाला काय होतं की काही कंटेंट तुम्हाला ते येण्याला लिमिटेशन येतात, कारण रोज हा व्हिडिओ नंतर ते व्हिडिओ, तर आम्ही 1 तारखेपासून जोही पोस्ट मार्केट अनालिसिस आहे तो फक्त हिंदी चॅनलवरच टाकणार आहोत। त्यासाठी हिंदी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, कारण आपल्या मराठी चॅनलला तुम्हाला त्याच्यामुळे आणखीन डिटेल व्हिडिओज नॉलेजच्या टेक्निकच्या ट्रिक्सच्या ओके स्ट्रॅटेजींच्या आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर क्विकमध्ये जावा, हिंदी चॅनलला सबस्क्राईब करा, जिथे तुम्हाला हे अपडेट्स येणाऱ्या काळात पण कंटिन्यू मिळत राहतील। आता मित्रांनो, चर्चा करूया 4 स्टॉकची उद्याच्यासाठी कुठले आहेत ते। उद्याच्यासाठी पहिला स्टॉक असेल एम्फॅसिस लिमिटेड। एम्फॅसिसमध्ये आम्हाला 2,463 आजचा भाव बंद दिसतोय, 2,466 वरती एम्फॅसिसवर लक्ष ठेवा, अपसाईड येईल, कारण याच्यामध्ये एक शानदार ब्रेकआउट आम्हाला भेटलाय। 2 नंबरचा स्टॉक असेल त्याच्यासाठी रेलिगेअल एंटरप्राइजेस लिमिटेड। रेलिगेअरमध्ये 241 भाव बंद आहे, 243 वर रेलिगेअरवर लक्ष ठेवा। त्याच्यानंतर 3 नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, लक्षात ठेवा
रिलायन्स आजचं क्लोजिंग 2479 आहे. 2476 च्या खाली रिलायन्स मध्ये जोरदार सेलिंग येईल लक्षात ठेवा. हा जर पडेल तर सगळं मार्केट हलवेल उद्या. ओके, याच्यावर थोडं कॉशियस राहा. आजची मुवमेंट नक्कीच तेजीसाठी पोषक नाहीये. आणि रिलायन्स पडतोय, निफ्टी हलवू शकतो तो. म्हणून मला असं वाटतं की मार्केटमध्ये मोठी रॅली येते, तर त्याच्यावर आपण लक्ष ठेवा. ओके, प्रॉबॅबिलिटी अप का डाऊन, तर डाऊनसाईडला जास्त आहे. डाऊनसाईडला जास्त आहे पण कुठेही जाऊ शकतो आपल्याला वाटतंय म्हणून नाही. टेक्निकली तरी डाऊनसाईड फॉर्मेशन चालू आहे. याच्यानंतर जाऊया 4 नंबरचा स्टॉक डॉक्टर लालपात लॅब. लालपातमध्ये 2208 रुपयांना क्लोजिंग आहे. 2205 खाली लक्ष ठेवा. पुन्हा याच्यामध्ये लालेलाल कॅन्डल्स बनू शकतात डॉक्टर लालपात लॅबमध्ये, अर्थात सेलर्स येऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं अनालिसिस. आय थिंक तुम्ही एन्जॉय करताय सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं जर नॉलेज घेताय तुम्ही, तर हे तुमच्या ट्रेडिंग जर्नलमध्ये उतरवा. ट्रेडिंग जर्नलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, त्या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. आणि आज सायंकाळी 6 वाजता पण आम्ही येतो एक स्पेशल लाईव्ह वेबिनार घेऊन. धन्यवाद.